हाच एक एक खूप मोठं आव्हान आता ठाकरे गटासमोर उद्धव ठाकरेंसमोर उभं आहे. कार्यकर्त्यांना थांबवायचंय, कार्यकर्त्यांना समजवायचंय आणि जे हाताशी राहिलंय ते एकसंध बांधून ठेवायचंय. कसं सामोरं जाणार आहात आगामी काळात या सगळ्या प्रसंगाला? निर्णय झालाय, पण न्याय जनता देईल, न्याय कार्यकर्ते देईल याच भावना आहे. काय अनपेक्षित झालंय अशातला किंवा काय धक्का बसला असं नाही, कारण आम्ही गेल्या 7-8 महिन्यामध्ये धक्के आणि भूकंपाचे धक्केपेक्षा पण देखील हे धक्के घेऊन 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 आता सावरत चाललोय आणि तशातलाच शिवसैनिक झालेला. आणि म्हणून तुम्ही जर आज पण पाहिली असेल की पूर्ण राज्यभरामध्ये शिवसैनिकांच्या व्यतिरिक्त पण देखील सर्वसामान्य लोकांची पण प्रतिक्रिया काय, मी त्यामध्ये जाऊ इच्छित नाही, परंतु कळसेजी आणि काही तज्ज्ञ बसलेले आहेत त्यांनी जे उल्लेख केलं, अशा प्रकारे जर निवडणूक आयोग जर निर्णय घेत असेल तर निवड फक्त हा एका राजकीय पक्षासाठी नाही, पण भविष्य काळामध्ये अनेक राज्यातले पक्षांना देखील एक मोठं आव्हान आहे. आणि मग भविष्य काळामध्ये काही आमदार खासदार एकत्र आले तर ते पक्ष तेच चालू शकतील, पक्षाची भूमिका किंवा पक्षाचं जी घटना त्यानुसार, विशेषतः त्या पक्षावरती जीव देणारे असंख्य असलेले कार्यकर्ते, ह्याला न्याय हे पुढच्या काळात मिळेल की नाही मिळेल हा एक प्रश्न या निर्णयाच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून मग 22 लाख लोकांची एफिडेविट आणि शपथपत्र आणि विशेषतः सभासद नोंदणी ह्याला काहीच अर्थ राहिला नाही हे या निर्णयामधून सिद्ध झालंय का? पण मला असं वाटतं की लढाई ही आम्हाला प्रत्येक स्तरावरती लढावी लागत आहेत. वेगवेगळ्या यंत्रणांचा वापर गैरवापर कसं होतं हे मी सांगायची गरज नाहीये, अर्थात हे काय आजच झालेलं अशातलं नाही. आणि अशा दबावाखाली या अगोदर देखील इतिहास झालेले आहेत की कशा प्रकारे काही वेगवेगळ्या संस्थांनी आणि असलेल्या निर्णय घेण्याचं काम केलेलं आहे, पण आम्ही काय अनपेक्षित काय याचा विचार करत नाही, पूर्ण ताकदीने याला सामोरे जाऊ आणि शेवटच्या घटकापर्यंत न्यायालयीन असलेले आणि आमचा जो असलेला जो घटनेअनुसार जो अधिकार आहे ते प्रत्येक स्तरावरती लढण्याचं काम आम्ही करू. पण शेवटी आमची ही लढाई आली, शिंदेचा व्हीप मान्य करण्याची वेळ आली तर मानणार का? आता प्रश्नच नाहीये ना, कारण ज्या अर्थी पक्ष त्यांनी जर असेल आणि जसं मी सांगितल्याप्रमाणे की शेवटच्या घटकापर्यंत आम्ही त्यांना म्हणजे त्या विरुद्ध भांडत राहणार, म्हणून आम्ही न्यायालयीन लढाई लढूच लढू. पण आम्हाला आता एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की कितीही जरी देखील हे तांत्रिक लढाईमध्ये लढण्याचा प्रयत्न करण्याची भूमिका जरी आमची असेल, पण आमची शेवटची लढाई ही लोकांच्या असलेल्या मैदानामध्ये जाऊन आहे आणि त्याची परिपूर्ण तयारी होते. आणि म्हणूनच तर आम्ही नेहमी नेहमी सांगतोय, आम्ही आव्हान देत नाही आहोत, आम्ही सांगतोय की बघ खऱ्या अर्थाने जर तुमच्या बरोबर हे लोकप्रतिनिधी आहेत आणि यांना निवडून देणारी लोक आहेत, ज्याला आपण म्हणतो की मेजॉरिटी टेस्ट 1968 साली जे 15 कलमाचा आधार घेऊन जो तुम्ही ते बेनिफिट ऑफ डाऊट म्हणून घेऊन हा निर्णय घेतलेला आहे, हेच जर करायचं असेल तर नैतिकतेचा आधार घेऊन आज त्यांना चिन्ह मिळालेलं आहे, पक्षाचं नाव मिळालं की नाही मिळालं हा पूर्ण ऑर्डर वाचल्यानंतर त्याच्याबद्दल प्रतिक्रिया देणं उचित होईल. पण जनतेच्या कोर्टामध्ये जावे ना. आता जर तुम्हाला आत्मविश्वास मिळाला असेल, तुम्हाला वाटत असेल की हो आम्हाला मिळालंय, चला बरखास्त करा विधानसभा, जाऊया लोकांसमोर, जनतेच्या कोर्टात जाऊया असं तुम्ही म्हणताय. हाच मुद्दा घेऊन मी संजय शिरसाट यांच्याकडे येते. संजय शिरसाट जी, ठाकरे गटाकडून सातत्याने हे सांगितलं जातं की निवडणुका घ्या, आम्ही निवडणुकांना सामोरे जायला